मला लॉटरी लागली 50 लाखाची. अरे मला लॉटरी लागली 50 लाखाची. मला लॉटरी लागली, मला लॉटरी लागली, मला लॉटरी लागली. काय झालं काय नेमकं? लॉटरी लागली मला 50 लाख. अरे बापरे, कोणत्या? हा भारीच रे मग. हा मग बाकी गाव सांगितलं होतं दादा? सगळ्यांना सांगितलं सकाळपासून. हुशार आहे, हुशार. आज हे सगळ्या गावात सांगत. हा जा. मला लॉटरी लागली, मला लॉटरी लागली, मला लॉटरी लागली, मला लॉटरी लागली. बाई काय उघडणार भाऊजी? मला लॉटरी लागली 50 लाखाची. हो गो भाऊ, खरंच ना गंठन भाऊजी? हा आणि नेमकं आहे ना, सरपंच बी गावात नाही. हा का? आणि मला तिथे मुंबईला जाऊन पैसे कसे काढायचे ते बी माहित नाही. माय बरोबर जो कोणी येईल ना त्याला मी यातले निम्मे पैसे 25 लाख देऊन टाकीन. निम्मे? हा गंठन भाऊजी चला ना चहा करते तुम्हाला. चहा नको. अले दिवस झाले तुम्ही काय खाल्लं पण नाही माझ्या घरी. नाही ज्यावेळी येईन मी नंतर निवांत. मला आता मुंबईला जायला कोणतरी मला जोडीदार बघावं लागेल निम्मे पैसे. मी येईन ना तुमच्या बरोबर. मी तुम्हाला लई दिवसापासून सांगणार होते माझ्या बहिणीचा घटस्फोट झालेला. ते नाही का मग तुम्हाला सांगितलं होतं मुंबईलाच राहते. मग त्या निमित्ताने आपण जाऊ, तुमचे पैसे पण येतील, तुमचं लग्न बी लावून देते मी तुमच्या बहिणी बरोबर. हा हा चालेल ना. हे गांठे ना ह्याच रस्त्याने गेलेला असं बर का? हे काय मी एका पायावरच तयार आहे. कोणाला सांगू नका? नाही बाबा तू इथं वेळचा. बापरे मला अर्धा तास झालाय कळल्यापासून तर शोधत येतोय. आणि ती तुला लॉटरी लागली म्हणली? लागली ना. पाड तळून पाहिली बऱ्याच जणांनी तू नंबर बरोबर तीच आहे 100% लागली. मग चल ना आपण येऊ जरा फिरून आणि बघू पुढे ते ठीक आहे. मी फोटो काढलेला आहे त्या नंबरचा, थांबाला बघू दे बरं. हा 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 हा. खरोखर नंबर जुळलाय ना? आहे ना, आमचं ठरलंय, आम्ही जाणार आहे. आता तुम्ही जरी जाणार असले ना सुजाताबाई तर थांबा, मला आहे ना गंठन लग्न मुंबईचं. आता तुम्हाला कसं नाही, तुम्हाला अख्खी मुंबई काढणार आहे का कुठं? मी तुमच्या बरोबर नाही जात, गंठन भाऊजी सोबत जाणार आहे. म्हणजे गंठन तुम्ही जाणार आहे? तसं नाही, गंठन मीच जाणार आहे. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही कशाला लोड घेता, आम्ही जाऊ, नका टेन्शन घेऊ. असं आहे का? आम्ही मी ठरवतो कुणा बरोबर जायचं. ती इकडे बरोबर इकडे तर आण तू ती तिकीट. हा सुजाताबाईच्या कुठे ना बाई माणसाला देतेन का ते 50 लाख रुपये? एवढा मोठा माणूस गावातला आणि ती सरपंच यायच्या आत आपण पैसे काढून आणू. तू चल, तू चल बस पाटपुडी. चेअरमन आमचं ठरलंय, गंठन भाऊजी माझ्यासोबत जातील. 25 लाख सोपी किंमत नाही सुजाताबाई. सोप थोडी इलेक्शन आले 25 लाख लागते. घंटा सापडला ना त्याला मम्मीला घेऊन जातो आणि सगळं पैसे काढून आणतो. आता चांगला आहे बिस्किटचा पुडा बरं का? काय करावं या घंट्याच? याला गाडी बघू सर, याचा काहीतरी बंदोबस्त करावा. घरातच लपितो याला. आता थांबा गंठन, थोड्या वेळी ते बिस्किट खात बसतो का? मी गाडीची व्यवस्था करतो. हा बस बर. आणि जा आतमध्ये. आता मला येऊस तर ना याला कोंडूनच टाकी तो. आणि कोणाला तपास बी नाही, मी गंठन लई कोंडून ठेवलं. गावची तिथे त्याला आता गाडी घेऊन येतो, याला मुंबईला घेऊन जातो. गंठ्या सापडला, आता गंठ्याला मुंबईला नेतो. आणि मला माल होत गंठन चल भाई, चल तुला मामाईला नेतो. मग तुझे निमे पैसे मला. मग बघ सरपंचाच्या शेजारी कसे चकण्याची फॅक्टरी टाकी तो. आपल्या घरी बंगल्यात फ्रीज द्या तर त्यात नेसत्या बाटल्या. चल मामाईला. चल नाही बस कांदे कांदे बस घंटे चल चल नाही पडत. चल नाही पड नाही पडत नाही पडत नाही पडत. घंटन थांबी दे, तुझे 25 लाख आले कमी बघ कसे सरपंचाच्या शेजारीच. 5 एकर जमीन घेतो तिथं सरपंचाच्या जीवावर.
मला गडी ठेवत्यात काय सरपंच, आता मी गडी ठेवणार इथं थांब मी करतो गांधे। गांधे कुठं गेला राहिला बाज झाला का काय म्हणलो जाऊन दे 25 लाख गेले। अरे नको खाली बस खाली बस एक काम कर, गाडी बिडी घेऊन पळव कर, गाडी बिडी घेऊन ये येडाय का तू, मी थांबता थांबतो मी तो, मी त्याला घेऊन मुंबईला जाणार आहे, कळलं अशा पण कर निक चल। गणत्याला आहे ना मीच घेऊन जाणार आहे मुंबईला, तुला काय माहिती रे मुंबई मधलं? मला काय माहिती, मला सगळं माहिती, तू राहिलं वतनदार घराने भाऊ, मला पैशाची गरज आहे, सेंटरला उतरायचं का भांडारला उतरायचं का वाडायला घेऊन जायचं का कुठं मुंबईमध्ये फिरवायचं ना, मला सगळं माहिती तू नका सांगू मला। आता डोकं गेलं असं देणं ठेवून नी बरे, कळलं का तू जाण पटकेंचा गाडी। अरे यो, अरे यो गेला कुठं, अरे तुझ्या नादामध्ये मुसकाड्या पंचायला बावळा 25 लाखाचं नुकसान झालं तुझ्यामुळे, गेला कुठं शायला आता काय करायचं रे काय भो गंठन, लॉटरी मिळाली तर भेटाना सुद्धा भो कुठं किती शोध। अरे काय फाडलं तू हे लॉटरी तिकीट? होय गंठी, आता लॉटरी तिकीट फाडलं? हा। अरे तू 25 लाख रुपयाची लॉटरी लागली होती ना? 50 लाखाची। 50 लाखाची तू ती फाडलंस? फाडलं। अरे काय अडाय राव गंठ्या, तू काय करून ठेवलं हे? सरपंच जास्त पैसा मिळाला ना किंवा जास्त पैसा किती वाईट आहे ते आज मी दिवसभरात अनुभव। कसं काय? अहो मी गावात घोषित केलं मला काय तिकिटातलं कळत नाही, जो कोणी मला मुंबईला घेऊन जाईल मला ते 50 लाख मिळून देईल त्याला मी 25 लाख रुपये देऊन टाकले। बरोबर, मी तसंच ऐकलं होतं। ते 25 लाखाच्या आमिषापाई ते सुजाताबाई आणि चेअरमन किती घट्ट मैत्री आहे त्यांची। बरोबर, त्या दोघात वाद झाले, दोघात भांडणं झाले। ते बाळू भाऊ तुमचा एकनिष्ठ सेवक सालगडी पैसे ताब्यातच नाही अजून त्याच्या, तरी तुमच्या विरोधात बोलायला लागला, तुम्हाला सालगडी करायची भाषा करायला लागला। असं म्हणलं बाळे ते प्रेम आणि कमलेश एवढे घट्ट मित्र लहानपणापासूनचे त्यांच्यात हाना मारा झाले, पण नकोच ना हा पैसा मग आपल्याला। हे लॉटरीचं तिकीट मला लागण्याच्या आधी सुद्धा मी खुश होतो आणि तिकीट फाडल्यानंतर सुद्धा मी खुश आहे। गंठ्या तुझ्यासारखा कमी शिकला आणि शिकलेल्या माणसाला जर एवढं कळत तर हे बघ ना आता समाजात काय चाललं राव, लोक पैशासाठी काय काय करू राहिलेत। अरे पैशाने तुम्हाला ना सुख वस्तू खरेदी करता येतील पण सुख नाही खरेदी करता येईल, सुख फक्त समाधानच मिळतं। आज तुझ्या कृतीतून पाहायला मिळालं गड्या गंठ्या।